भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत शेकापचे माजी नगरसेवक शंकर मंजुळे यांचे पुत्र संतोष मंजुळे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये रविवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं. भारतीय जनता पार्टीने केलेली विकास कामं आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्या अंतर्गत पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे संतोष मंजुळे यांच्यासह विजय शिंदे, शिवराम भालेराव, प्रवीण रणदिवे यांच्यासह अनेक समर्थकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका मुग्धा लुंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.